नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार आणि वाजलेले आहेत 10:30. तर आता सोमवारपासून श्रावण चालू होतो, त्यामुळे मला आज जरा किचनची क्लिनिंग करायची. सर्वात आधी मी घरातले बाकीचे सर्व काम आवरून घेतलं, मुलीसुद्धा शाळेत सोडून आले. त्यानंतर म्हटलं आरामात आपलं किचन क्लिनिंग करावं. आणि मग आता इथे सर्व डबे मी मानीतले खाली काढून घेते. आणि आता सोमवारपासून कसं श्रावणसुद्धा चालू होतो आणि मुलांची एक्झामसुद्धा चालू आहे, त्यामुळे नंतर मला काही क्लिनिंग करता येणार नाही आहे. मग आता म्हटलं आजच करून घेऊया. काल 2 रूमच्या क्लिनिंग केल्या, आता फक्त किचन राहिलं होतं. म्हटलं आरामात सगळं काम आवरून मग आपल्याला आरामात वेळ मिळतो. सर्वात आधी मग मी डबे खाली घेतले आणि झाडूने सर्व जाळ्या झाडून काढून घेतल्या. जी वरची धूळ होती तीसुद्धा झाडली, कारण की खूप उंच असल्यामुळे आपला हात वरती पोहोचत नाही आहे. म्हणून मी एका डब्यात पाणी घेतलं आणि घासणीने आधी सर्व त्या 2 कप्पे मी घासून काढले. जे लागत नाही सामान ते सर्व असं फेकून दिलं, कारण की आपण ज्या न लागणाऱ्या वस्तूसुद्धा जपून ठेवत असतो. मग नंतर त्या मी असं घासणीने सर्व घासलं आणि एका ओला कपड्याने सर्व ते क्लीन करून घेतलं, कारण की ते खूप वरती होतं, त्यामुळं हात काय वर आपला रोज पोहोचत नाही आणि मग खूप धूळ सटते. सर्व पुसून घेतल्यानंतर मग मी इकडं जी कडधान्य ठेवते मी तीसुद्धा मांडणी साफ करून घेतली. लाकडाचीच आहे आणि तिच्यावरती खूप धूळ, तिच्यावरसुद्धा खूप धूळ पडलेली, कारण की दीड महिना झालं साफच केली नव्हती. आणि आता कसं पाऊस चालू झाला आहे त्यामुळं धूळ जास्त येत नाही, तरी पण चिकटपणा हा राहतोच. त्यानंतर जी होती ती भांडी मी सर्व घासून घेतली आणि ज्या बरण्या होत्या त्यासुद्धा अशा घासून घेतल्या चिकट झालेल्या, कारण की रोजच्या वापरात आपला हात लागतो त्यांना आणि त्या मग बाहेरून चिकट होतात. मग त्यासुद्धा अशा छान अशा क्लीन करून घेतल्या. पटपट काम आवरत होती, कारण की मुलालासुद्धा मला शाळेत आणायला जायचं होतं. आत्ता 11:30 वाजले होते, म्हणून मी पटपट सगळं बरण्या घासून काढल्या, त्याच्या कपड्याने पुसरून पुन्हा आपल्या जागेवरती लावून दिल्या. रोज आपण असंच पटपट हात लावून घेत असतो, त्यामुळे त्याची बाहेरून चिकट होतात. म्हणून मी आपल्या असे पटपट काम आवरलं. ऑलरेडी 11:30 झालेले, मला त्याला आणायला जायचं होतं. अशा प्रकारे सर्व मी क्लीन करून घेतलं. बाकीचं काम मी आल्यावर करणार आहे, कारण की आत्ता 12 आहेत आणि मला 12:30 तिथेपर्यंत पोचायचं होतं. आल्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यानंतर मग मी पुन्हा राहिलेलं जे क्लिनिंग होतं अर्धं किचनचं ते करायला घेतलं. जी किचनच्यावरती जी माझी मांडणी होती ती सर्व साफ केली, ताटं वगैरे घासली. त्यानंतर मग मी किचन छान असं घासून काढला आणि पाण्याने स्वच्छ धुवून काढला. तसं तर जेवण झाल्यावरती रोजच आपण किचन क्लीन करतो, पण जी डीप क्लिनिंग असते ती करायला मिळत नाही. एक्झॉस्ट फॅन नसल्यामुळे जे आपण रोजचं जेवण बनवतो त्यामुळे जी वाफ असते ती ह्या स्टाईल किचनच्या स्टाईलवरती जाऊन बसून ती जास्त चिकट होतं. त्यामुळे सर्व मी पहिल्या स्टाईल घासलं, किचन घासलं आणि स्वच्छ असं पाण्याने धुवून काढलं आणि तो चिकट पण होता, त्यामुळं आपलं किचन अजून छान असं क्लीन झालं. आणि किचन क्लीन करून झाल्यानंतर मग मी जी मांडणी होती वरती ती परत जागेवरती लावली सुकल्यावरती. आणि मग आपण जी ताटं वगैरे घासून ठेवलेली तीसुद्धा अशी मांडून घेतली. किचनमध्ये कसं जेवण बनवताना जी वाफ असते ती भांड्यांवरती त्या मांडणीवरती जाऊन बसते, त्यामुळे ते जास्त चिकट होतं. तर अशा प्रकारे सर्व करून झाल्यानंतर वाजले होते 7. मग रात्रीच्या जेवणाला लागली सकाळची थोडीशी आमटी उरलेली आणि काल मी कोथिंबीरची वडी केलेली, मग छान अशा तळून घेतल्या. आता आम्ही जेवण करून घेतो, ऑलरेडी खूप उशीर झाला. चला हा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.